निपाणीत भर दिवसा घरफोडी, 25 तोळे सोने, 3 लाख रोख रकमेसह 16 लाखाचा ऐवज लंपास. निपाणी शहरातील प्रथितयश सायकल दुकानाचे मालक व चिमगावकर गल्लीत राहणारे रफिक पट्टेकरी यांचं बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील 25 तोळे सोने व 3 लाख रोख रक्कम असा अंदाजे 16 लाखाच्या ऐवज मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 11:30 घडली आहे. रात्री उशिरा घरातील मंडळी आल्यानंतर चोरीची घटना लक्षात आली. भर दिवसात चोरी झाल्यानं शहरात खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चिमगावकर गल्लीत राहणारे रफिक पट्टेकरी आई, पत्नी व 2 मुले, 1 मुलगी असे परिवारासह राहतात. मुलगीचं लग्न ठरल्यानं पत्नी मुलीसह मुंबईला सामान खरेदीसाठी गेले होते. त्यांच्या आई इचलकरंजीला नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर 2 मुले सायकल दुकानाकडे गेली होती. यावेळी पाळत ठेवणाऱ्या अज्ञात चोरट्यानं मागील घरातून प्रवेश करून पुढील दाराला आतून कडी लावून घरात असणाऱ्या CCTV माहिती असल्यानं त्याची खबरदारी घेत आतील घराजवळ असणारी तिजोरी कटावणे तोडून 5 तोळ्याचे बोरमाळ, 5 तोळ्याचा टिक्का, 5 तोळ्याचा हरडासह इतर 10 तोळ्याचे दागिने व 3 लाख रोख घेऊन पोबारा केला. रात्री उशिरा घरमालक परतल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली. नंतर घटनेबाबत निपाणी शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मध्यरात्री उशिरा बेळगावहून श्वान पथक ठसेतज्ञ दाखल झाले. घटनास्थळी CBI, BS तळवार, शहर फौजदार, उमेदवी व सहकारी यांनी भेट देऊन अधिक तपास करीत आहेत. मराठी न्यूजसाठी बेळके हाडून महावीर चिंचणे.